नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी घरगुती दहा उपाय सांगणार आहे तर पहिला उपाय तो म्हणजे सर्वप्रथम दोन चमचे खोबरेल तेलात समान प्रमाणात लिंबू घाला आणि ते चांगले मिसळा हे मिश्रण डोक्याला लावून किमान वीस मिनटे ठेवा आणि केस धुवा टीप नंबर दोन दही हे कोंड्यावर रामबाण उपाय मानले जाते केसांच्या पृष्ठभागापासून मुळापर्यंत दही चांगले लावा आणि तासभर ठेवा त्यानंतर केस धुवून काढा टीप नंबर तीन कोंडा दूर करण्यासाठी कडुलिंबाचा रस वापरता येतो यासाठी कडुलिंबाचा रस काढल्यानंतर किंवा कडुलिंबाची पाने बारीक करून दहा पंधरा मिनिटे केसावर लावा नंतर थंड पाण्याने डोके धुवा टीप नंबर चार संत्र्याच्या सालीचा कुंड्यावर चांगला परिणाम होतो साली बारीक करून त्यात लिंबाचा रस मिसळा आणि अर्धा तास केसावर लावून ठेवा टीप नंबर पाच ग्रीन टी लावून केस धुतल्यानंतरही कोंडा दूर होऊ शकतो यासाठी दोन ग्रीन टी बॅग घ्या आणि त्या गरम पाण्यात टाकून चहा बनवा चहा थंड झाल्यावर हे पाणी डोक्याला लावा टीप नंबर सहा एक केळी घ्या आणि त्यात दोन कप सफरचंद सायडर व्हिनेगर घाला आणि मिक्स करा हे धुण्यापूर्वी पेस्ट बनवा आणि वीस मिनिटे लावून ठेवा टीप नंबर सात कोंडा दूर करण्यासाठी लसूण बारीक करून केसांना लावता येते ग्राइंड लसणात एक चमचा मध घाला ही पेस्ट केसावर पंधरा मिनिटे ठेवल्यानंतर काम पूर्ण होईल टीप नंबर आठ कोंडा दूर करण्यासाठी मेथीदाणे खूप गुणकारी आहेत मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी हे दाणे बारीक करून पेस्ट बनवा आणि त्यात लिंबू पिळून अर्धा तास डोक्यावर लावून ठेवा शेवटी के शॅम्पूने धुवा टीप नंबर नऊ दोन चमचे व्हाईट व्हिनेगर घ्या आणि त्यात एक चमचा पाणी मिसळा अंघोळ करताना या पाण्याने डोके धुवा टीप नंबर दहा खोबरेल हो तेल आणि लिंबू मिक्स करून लावल्यावर डोक्यातील कोंडा नाहीसा होतो अशा प्रकारे हे दहा टिप्स आपण डँड्रफ दूर करण्यासाठी पाहिले आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू वॉचिंग माय फुल व्हिडिओ